तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण व्हिडिओ बनवत आहे म्हणजे या आपणच घरी एक काल बिटलची शेळी आणलेली आहे. त्या शेळीला जे आहे ते बोरचं क्रॉस केलेलं आहे, म्हणजे अशी शेळी आहे. तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की बिटलची खरी ओळख कशी करायची व समजायचं, आणि बिटल शेळी म्हणजे कशी ओळखल्या जाते ज्यादा. तर मित्रांनो, हे तुम्ही शेळी बघू शकता. असा जो आहे त्याचा नाकाचा पंचा राहतो आणि कानाची लेंथ ही एकदम जास्त राहते. बघा तुम्ही अशा प्रकारे हवा तोंड असं असतं. शिंग थोडी खाली असते, ही जी थोडी पर्सेंटेजला म्हणजे अशी वर आहेत शिंग. आणि दाताला तुम्हाला सांगतो ही जी आहे ते पहिल्या येताची आहे. तर तुम्ही बघू शकता दाताला काही चीज बघून द्यायला आहे. कोणी खराब आहे आणि ही जरी पिल्लू बिटलला बोर क्रॉस केलेलं आहे त्या माणसाने पहिले, आपण ज्याच्याकडनं घेतलं त्याच्याकडं. म्हणजे त्याने काय केलं होतं की ह्या बिटलला बोरचं बोकड लावलेलं आहे. आणि हे जर ही पिल्लू तुम्ही बघू शकता, एक 7-8 दिवसाचं पिल्लू तरी चांगलं मोठं आहे, 6-5-6 किलोचं असं हे पिल्लू. तर हे असं ओळखायचं. शेळीची हाईट जास्त राहते आणि अशा प्रकारे तुम्ही शेळी बघू शकता. अशी शेळी जी आहे ते थोडक्यात बिटलची शेळी राहते. हे जे बी थोडी नॉर्मल पर्सेंटेज कमीच आहे बरं का, तरी पण आणखीन बी जास्त लेवल राहते शेळ्यांची, म्हणजे बिटलची क्वालिटी एकदम चांगल्या प्रकारची राहते. तुम्ही बघू शकता बघा, कानाची लेंथ जास्त राहते, कान एकदम लांब असते ता असं आहे. आणि शेळीची हाईट बी चांगली असते, आता हे 35-40 पर्यंत हाईट आहे. बाकीची आपली गावर नाहीत माझं काय काय, ही जाळी अशी मारलेली. आणि तुम्ही बघू शकता असं नाकाचा तोंडाचा पंछी अशा प्रकारचा राहतो. ह्याचा शेळी थोडी खराब आहे पहिली, पण घेतली आपण. आणि डोळं माणसांच्या डोळं कसं असतात आपलं, असं माणसांसारखं पांढरं डोळं असतात. तुम्ही बघू शकता हवं डोळं असं पांढरं राहतात त्यांचं. बाकी सोपं आहे एवढंच, नॉर्मल 2-3 गोष्टी. आणि ह्यांचं जे आहे ते हाड अशी मजबूत असल्यासारखी असते, भक्कम राहते ही एकदम निभार. काळ्या कलरमध्ये अशा कलर आहेत भरपूर, 4-5 कलर आहेत. पण त्यातील सगळ्यात महत्त्वाचा कलर म्हणजे महाराष्ट्रात जास्त लोक जी पसंत करतात ती काळाच आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील लोकांना काळा जास्त हे होतो. पंजाबमध्ये भरपूर कलर आहेत, असताना ही जात पंजाबची आहे. पंजाब पाकिस्तानमध्ये बिटलच पाळतात. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आता ट्रेंडिंगला असलेली जात आहे, म्हणजे सगळ्यात जास्त मागणी या जातीची केली जाते महाराष्ट्रामध्ये. तर तुम्ही बघू शकता. तर ही शेळी किती रुपयापर्यंत घ्यावी अशी खाली कमेंट करा, मी तुम्हाला सांगतो मी किती रुपयाला घेतली नंतर. आणि हे त्याचं पिल्लं आहे, आता हे बोरचं बोर क्रॉस आहे, त्याच्यामुळे आणखीन बी चांगलंच क्वालिटी म्हणावं लागेल. ह्याला आता बोरच लावावं लागेल बोकड ज्यावेळेस आपण का म्हणजे ज्यावेळेस ही पाट आहे. एकच पिल्लं झालेलं आहे ह्या शेळीला. तर अशा प्रकारची जी आहे ती ही शेळी आहे. तर बऱ्याच दिवस झालं मी व्हिडिओ टाकला नव्हता, मला वेळ बी मिळत नव्हता व्हिडिओसाठी. आणि कानाला धरलं ही शेळी अशी, म्हणजे त्याचे येसन धरल्यासारखं कसं होतं तसं तिचं कान एकदा धरलं का कान एकदम आउटच होते. बघा कानाची लेंथ लई असते, लई कान लांब असते. बघा किती कान आहे, हे 12-11-12 इंच कान राहते 1 फुटाच्या आसपास. अशी ही बिटल. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण हळूहळू वाढवत आहे आता बिटलची करणार आहे. एक क्रॉस केली ती तुम्हाला लावतो, ती बी क्रॉस केली ती आपल्या घरच्याच गावरान शिळीला बिटलचं बोकड लावतो तुम्हाला लावतो, त्याची कशी पर्सेंटेज आली ही बघू शकता. हवा ही गावरान शेळी आपली घरच्याच गावरान शेळीला क्रॉस केलं तर मग शिंग लांब झाली, ह्याची डोळं पांढरे आहेत, नाकाचा थोडा पंच आला, लय नाही जास्त आला, कान थोडं लेंथला आल्यात जास्त नाही, एक 7-8 इंच कान आल्यात, 7-8 इंच आल्यात का. कानाची लांबी आली पण शिंगात गेली हवा, ही शिंग जे आहेत का अशी. आणि नाकाचा पंच बी कमी आला, म्हणजे गावरानला क्रॉस केल्यामुळे 50% बिटल हा म्हणायचं थोडक्यात ही. आणि ही ती प्युअर बिटल आली ही आपली आहे ती, आणि त्याचं ते पिल्लो खालचं. आपण ह्या गावरान शेळीला थोडक्यात ही केलं होतं. आणि गावरान जर म्हणलं तर हो का, ही काटेवळी थांब थांब बोललो का, ही आली काटेवळी शेळी, म्हणजे एकदम हो का ही अशा प्रकारची राहती शेळी, तशी दमदार वाटते. आणि बार वाटतं ही बी काय बी खाऊन पिऊन मस्त गेलं खरंच. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. तुम्हाला पुढं आपल्या ह्याच्यासाठी म्हणजे शेळीपालनासाठी लागणारा जे चारा वगैरे आहे ना त्याचं आपण व्हिडिओ बनवणार आहे. सगळं शेळीपालनातली बाकीची माहिती तुम्हाला मी चॅनलवर टाकतच असतो हिशोबातही. आणि आपण ही काल खरेदी केलेली मागच्या 2 दिवसात बिटल ती बी दाखवली तुम्हाला.
भेटूया नवीन होळीमध्ये, तोपर्यंत बाय बाय.